नमस्कार, पास ना पास चैनल वर तुमचं हार्दिक स्वागत आहे। जर का चॅनलला सब्सक्राइब केले नसेल तर खाली दिलेले लाल रंगाचं सब्सक्राइब बटन दाबून आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्या, जेणेकरून चॅनलवर येणारे सर्व नवीन बिझनेस संबंधी व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळतील। आज आपण व्हिडिओमध्ये केळीच्या चिप्स व्यवसायाबद्दल डिस्कस करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केळीच्या चिप्सच्या व्यवसायाबद्दल, केळी चिप्सच्या बिझनेसबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सांगितलेली सर्व माहिती या बिझनेसबद्दल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजू शकेल। हा जो केळीच्या चिप्सचा व्यवसाय आहे, बनाना चिप्सचा बिझनेस आहे, याला मार्केटमध्ये खूप चांगली डिमांड आहे। कारण बऱ्याच वर्षापासून चालत आलेला हा व्यवसाय आहे आणि तुम्ही आज पण बघू शकतात की लोक आवडीने केळीचे चिप्स खातात टाइमपास म्हणून। आणि केळीचे चिप्स हे चालू करायला पण हा व्यवसाय सोपा आहे, कमी पैशामध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकतात। आणि याची डिमांड ही सगळीकडे आहे, मग तुमचा ग्रामीण भाग घ्या किंवा शहरी भाग घ्या, सगळीकडे केळीचे चिप्स हे आवडीने लोकांकडे खाल्ले जातात। घराघरात खाल्ला जाणारा हा आयटम आहे, त्यामुळे याचा बिझनेस आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि जास्तीत जास्त पैसा या बिझनेसमध्ये आपण कमवता येईल। तर या बिझनेसला चांगली मागणी आहे, चांगली डिमांड आहे मार्केटला। तर आता आपल्याला आता व्यवसाय चालू करायचा, तर तो कसा करता येईल? तर यामध्ये आता तुम्हाला फॅमिली सपोर्ट जर का चांगला असेल, घरचे मदत करण्यासाठी तयारी असेल तुमची घरच्यांची, तर तुम्ही एक तुमचा फॅमिली बिझनेस चालू करता येईल। गृहउद्योग तुमचा घरच्या घरी चालू होऊ शकतो आणि यासाठी जास्त पैसे पण तुम्हाला लागणार नाही। बाहेर कुठे रेंट वगैरे, भाडं वगैरे द्यायची गरज नाही, काही जास्त मोठ्या मशिनरी लागणार नाही। घरच्या घरी कमी पैशामध्ये, कमी कच्च्या मालामध्ये हा व्यवसाय तुमचा चालू होऊ शकतो। तर आता यामध्ये आणि दुसरा एक ऑप्शन आहे की तो म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये एक स्टॉल घ्या चिप्सचा आणि तिथल्या तिथेच फ्रेश केळीचे चिप्स बनवून पण तुम्ही तिथे पॅकेटमध्ये पॅक करून लगेच तिथल्या तिथे विकता येईल। तर अशा पद्धतीने आपला हा केळीच्या चिप्सचा व्यवसाय चालू होऊ शकतो। तर आता यासाठी काय कच्चा माल लागतो ते बघूया। तर ते खाद्यतेल लागेल आणि स्लायसर लागेल, त्याला म्हणतो किसनी, तर त्यावरून तुम्हाला चिप्स किसायला हेल्प होईल। आणि आपला मेन आयटम तो म्हणजे आहे कच्ची केळी। तर हे तीन चार रॉ मटेरियल, कच्चा माल आपल्याला बाजारात सहज अवेलेबल होतो आणि कमीतल्या कमी पैशामध्ये तुम्ही हा व्यवसाय तुमचा चालू होऊन जाईल। तर आता त्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पण ठेवता येईल। आता जे साधे चिप्स पण असतात, जे की साधे मीठ असतं लावलेलं त्याला फक्त थोडंफार बहुतेक, तर हे साधे चिप्स पण येतात आणि त्यामध्ये तुम्ही तिखट चिप्स पण ॲड करू शकतात। किंवा तुमची एखादी रेसिपी बनवता येईल की वेगळा एखादा तुम्ही मसाला तयार केला, तर त्याची एखादी वेगळी टेस्ट पण तुम्ही मार्केटमध्ये आणू शकतात। यामध्ये मग तुम्ही दोन शेपमध्ये, दोन आकारामध्ये चिप्स बनवू शकतात। एक तर त्या गोल शेपमध्ये, गोल आकारामध्ये बनवता येईल, किंवा लांबट आकारामध्ये लांब शेपचे पण चिप्स येतात, ते देखील तुम्ही बनवू शकता। व आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो, तो म्हणजे आहे आता विक्री। तर आता चिप्स तर आपण बनवून घेऊ, पण आता विकायचं कुठे, सेल कुठं करायचा आपला माल, चिप्स कोणाला विकायचे, कोण घेणार, कोणी घेईल, तर तेव्हाच तर आपल्या खिशात पैसा येणार। तर आता तुम्हाला काही पर्याय सांगतो विक्री करण्याचे। तर एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे की तुम्ही तुमच्या एरियामध्ये जवळपास कुठंतरी, किंवा चांगली तुम्ही जागा बघून मार्केट प्लेसमध्ये गर्दीच्या ठिकाणी तुमचा एक स्वतःचा चिप्सचा तुम्ही स्टॉल टाकू शकतात आणि तिथल्या तिथेच फ्रेश चिप्स बनवू शकतात आणि तिथल्या तिथेच पॅक करून तुम्ही विकू शकतात। किंवा घरातून तुम्ही तळून वगैरे घ्या, पॅकिंग करून घ्या आणि मार्केटमध्ये तुमचा एक छोटासा चिप्सचा स्टॉल असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते चिप्सचे पाकिटं तुम्हाला विकता येतील। तर अजून एक पर्याय आहे, जे की तुमच्या आजूबाजूच्या एरियामधले जे डेली नीड्सचे दुकान आहे, किराणा दुकान आहे, त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही 100 ग्रॅम, 200 ग्रॅमचे पाकिटं ठेवू शकतात, किंवा 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये अशा टाईपचे पण ठेवता येईल। तर ते तुम्हाला बघा, तुम्ही कोणत्या हिशोबाने तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पॅकेजिंग करून हे त्या दुकानदारांकडे जाऊन माल ठेवू शकतात आणि तिथून विक्री आपली होऊ शकते। त्याचबरोबर एक लॉटरी पर्याय आहे, लॉटरी ऑप्शन आहे। लॉटरी मी याला यासाठी म्हणतो की हे वर्षभर हा ऑप्शन आपल्याला मिळत नाही, हा कधीतरीच येतो। तर आपल्या शहरामध्ये जे खाद्यपदार्थांचे प्रदर्शन वगैरे लागतात, एक्झिबिशन, त्या ठिकाणी पण तुम्हाला चांगला आपला एक छोटासा चिप्सचा स्टॉल तुम्ही ठेवू शकतात आणि त्या ठिकाणी पण खूप जास्त सेल होतो। 8-15 दिवसाचं हे प्रदर्शन असतं, पण तिथून जास्तीत जास्त प्रॉफिट, तगडा प्रॉफिट तिथून बनतो। फक्त थोड्याच दिवसात तुम्ही जास्तीत जास्त पैसा त्या मार्गाने कमवू शकता।
अजून एक शेवटचा आणि थोडा वेगळा रस्ता आहे चिप्सची विक्री करण्याचा, तो म्हणजे आहे की आपल्या जवळपासच्या एरियामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये जे बार वगैरे असतील ते तुम्ही टार्गेट करू शकतात. बारला पण रोजच्या रोज चिप्सची गरज पडत असते, तर तिथून देखील तुम्हाला चिप्सची चांगली ऑर्डर मिळू शकते. त्यांच्याशी जाऊन तुम्ही बोलू शकतात. आणि तिथे कसे की चकना पार्टी जमतच असती, मैफिली होत असतात, तर तिथे देखील रोजच्या रोज त्या बारवाल्यांना चिप्सची गरज पडत असते, तर तिथे देखील तुम्हाला चांगली विक्रीची संधी तुम्हाला मिळेल. तर हा पर्याय महिलांनी निवडू नये. महिला उद्योग जे करत आहेत त्यांनी या विक्रीच्या पर्यायापासून दूर राहा, हा पर्याय तुम्ही निवडू नका. तुम्हाला चांगले दुसरे पर्याय मी सांगितले आहेत, ते पर्याय तुम्ही जरूर ट्राय करा. तर या केळीच्या चिप्सच्या व्यवसायामध्ये, केळीच्या चिप्सच्या या बिझनेसमध्ये तुम्हाला फायदा हो किंवा नुकसान हो, त्याची सर्व जिम्मेदारी ही तुमचीच असणार आहे. त्यामुळे व्यवसायाचं आधी पूर्णपणे नियोजन करून घ्या. व्यवसाय कसा करायचा, किती पैसे लागतील, त्याचं मार्केटिंग कसं करणार किंवा त्याची विक्री कशी करणार, की जो पण तुमचा जो बिझनेस प्लॅन आहे तो पूर्णपणे पहिले तयार करून घ्या. त्यानंतरच मग या व्यवसायाबद्दलचा योग्य निर्णय तुम्ही घ्यावा. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर खाली दिलेलं लाईक बटन दाबून व्हिडिओला लाईक करा. त्याच्या बाजूला शेअर बटन दिलेलं आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोणी व्यवसाय करण्यास इच्छुक असेल तर त्याला हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर जरूर शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाची मदत करू शकतो. आणि खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.